करतोय. मित्रांनो, आपण जर नवीन असेल या चॅनलवर तर आपल्याला हे सांगणं माझं कर्तव्य की हा जो चॅनल आहे हा शिवराय आणि संभाजी महाराज यांच्या काळातील इतिहास आपल्या समोर ठेवणारा चॅनल आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतरचा स्वराज्याचा इतिहास हा अतिशय थरारक असा इतिहास आहे. आणि तो जो 450 वर्षापूर्वी घडून गेलेला आहे तो संपूर्ण थरारक इतिहास आपल्यासमोर पुन्हा एकदा जिवंत करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि दररोज आमचे सकाळी 8 वाजता व्हिडिओ, प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ प्रकाशित होतो सकाळी 8 वाजता, तो व्हिडिओ पाहायला जरूर या. आणि त्यासाठी आपल्याला एक करावं लागेल, जर नोटिफिकेशन पाहिजे असेल प्रत्येक शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या इतिहासाचं, त्यांच्या गडकोट किल्ल्यांच्या माहितीचं सर्व काही वर्णन, जर श्रवणीय वर्णन ऐकायचं असेल तर एकच करावं लागेल आपल्याला, व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन असतं ते लाल कलरचं बटन दाबून ठेवा आणि त्यानंतर लगेच एक बेलचं आयकॉन येतं, तो बेलचं आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा. म्हणजे दररोज सकाळी आपल्याला जेव्हा हा व्हिडिओ पब्लिश होईल सकाळी 8 वाजता तेव्हा लगेच नोटिफिकेशन मिळत जाईल आणि आपण हा दिवसभरात कधीही बघू शकता. आणि आपल्याला जसा वेळ मिळेल तसा दिवसभरात कधीही आपण हा व्हिडिओ बघू शकता. तर चला मित्रांनो, आजपासून आपण नवीन सिरीज सुरू करत आहोत. ही सिरीज आहे स्वराज्याचे प्रथम छत्रपती शिवराय आणि त्यानंतर त्यांचे पुत्र शंभूराजे आणि त्यांच्या मराठा मावळ्यांची, मर्द मराठा मावळ्यांची जी कडकोटांची सिरीज आहे ती आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. आणि सुरुवातीपासून आपल्याला गडकोटांची माहिती मिळेल. तर चला मित्रांनो, आजपासून थरारक प्रवासाला सुरुवात करूया. एका थरारक शिवकालीन इतिहासाला सुरुवात करणार आहोत. आम्ही आपल्याला घेऊन चाललो आहोत शिवकालीन इतिहास. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिककर स्वप्नील यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, गडदुर्गांच्या नवीन मालिकेमध्ये आपण आज मल्हारगड या शिवकालीन गडदुर्गाचा इतिहास जाणून घेणार आहोत. तर चला मग, आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असे मालिकेचे कारण अशी गडदुर्गांची मालिका आपल्याला या पुढे कुठेही भेटणार नाही. तर सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला मित्रांनो. त्याचप्रमाणे आमचं जे खबरी ॲप आहे त्यावरही रेडिओ स्वप्नील नावाचा आमचा चॅनल आहे, त्यालाही सबस्क्राईब करून ठेवा. आणि नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, या दोघांनाही सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला म्हणजे मल्हारगड प्रसिद्ध आहे. मित्रांनो, याची उंची 3100 फूट आहे आणि हा गिरिदुर्ग प्रकारातील आहे. भुलेश्वर पुणे डोंगर रांगांमध्ये हा मल्हारगड येतो, जिल्हा पुणे. तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात. एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा, तर दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम असलेली पसरलेली. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती अगदी अलीकडच्या म्हणजे इ.स. 1757 ते 1760 या काळातली आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी गड सुद्धा म्हणतात. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बाले किल्ल्यातला चौकोनी आकाराचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान असून संपूर्ण किल्ला पाहण्यास
अर्धा पाऊण तास पुरतो. किल्ल्याची तडबंदी बुरुज यांची काही ठिकाणी पडझड झालेली आहे, तरी पण बऱ्याच ठिकाणी तो शाबूत आहे. याशिवाय सोनोरी गावात असलेले पानसे यांची गढी, लक्ष्मी नारायणाचे मंदिर, मुरलीधराचे मंदिर हे पाण्यासारख्या गोष्टी या मल्हारगडावर आहेत. मित्रांनो, मल्हारगड हा छोटेखानी किल्ला आहे. पानसे म्हणजेच वाडागढी आहे. लक्ष्मीनारायणाचे व मुरलीधराचे जे मंदिर आहे ते ह्या ठिकाणी मुंबई पुण्याहून एका दिवसात पाहून होते. इतिहास जाणून घेऊया मल्हारगडाचा. या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. मल्हारगडाचे बांधकाम 1757 ते 1760 या काळात झाले. 1771 ते 72 मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या किल्ल्याचा उपयोग दिवे घाटावर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजांविरुद्धच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. पाहण्याची ठिकाणे जाणून घेऊया मल्हारगडावरची. पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूने पुढे गेले असता बाले किल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीरही आहे, मात्र ही विहीर वापरात नसल्याचे गडावरील इतर विहिरींप्रमाणेच यात अजिबात पाणी नाही. बाले किल्ल्यात प्रवेश न करता असेच तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधीव तळे लागते. या तळ्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे बाले किल्ल्याच्या तटाला लागून आहे. बाले किल्ल्यातून तलावावर जाण्यासाठी तटबंदीत एक दिंडी दरवाजा बांधलेला आहे. तलाव पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असतात. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही. तलावाच्या पुढे किल्ल्याच्या टोकावर असणाऱ्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. याही विहिरीत पाणी नाही. या बुरुजाच्या खाली आपल्याला एक बुजलेला दरवाजा दिसतो. या बुरुजाकडून उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला एक चोर दरवाजा दिसतो. झेंडेवाडी गावातून आल्यावर याच दरवाज्यातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. मित्रांनो, चोर दरवाजापासून बाले किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने चालत गेल्यावर बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. बाले किल्ल्याचा तट चौकोनी असून काही ठिकाणी त्याची पडझड झाली आहे. बाले किल्ल्यातील दोन मंदिरांची शिखरे आपल्याला किल्ल्याच्या पायथ्यापासून खुणावत असतात. ही दोन मंदिरे बाले किल्ल्यात बाजूबाजूला असून यातील लहानसे देऊळ खांडोबाचे तर दुसरे थोडे मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड असे नाव पडले असावे. महादेवाच्या देवळात शंकराची पिंडी असून या मंदिरात राहायचे झाल्यास फार तर 5 ते 6 माणसे दाटीवाटीने राहू शकतात. मित्रांनो, पेशव्यांचा तोफखाना प्रमुख सरदार कृष्णराव माधवराव पानसे यांनी बांधलेली गडी मल्हारगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावात आहे. गडीचे 12 फूट उंच पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्यासारखेच आहे. गडीला 6 बुरुज आहेत. बुरुजांमधील तटबंदीची जाडी 9 फूट व उंची 19 फूट आहे. गडीत शिरल्यावर प्रथम लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे. या मंदिरात संगमरावरावर कोरलेली लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे. या मूर्तीत गरुडाच्या खांद्यावर बसलेल्या विष्णू व त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी दाखवलेली आहे. ही मूर्ती 7 मार्च 1774 रोजी कर्नाटक स्वारीच्या वेळी मेळेकोट येथे केलेल्या लुटीत मिळाली होती. याशिवाय दगडात कोरलेली गरुडाची मूर्ती गाभाऱ्यातील कोनाड्यात ठेवलेली आहे. तर मागच्या बाजूला पायऱ्या असलेली मोठी विहीर आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूला 3 छोट्या देवळ्या आहेत. त्यात उजव्या सोंडेचे गणपती, सूर्य यांच्या मूर्ती व शिवलिंग आहे.
मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीच्या बाजूला पानसे यांचा वाडा आहे. या वाड्याला चारही बाजूंनी तटबंदी व दिंडी दरवाजा असलेले लाकडी प्रवेशद्वार आहे. पानसे यांचा 3 मजली वाडा होता, आता केवळ 1 मजली राहिला आहे. वाड्यातील शिसवी देवघर पाहण्यासारखे आहे. दरवर्षी या वाड्यात जन्माष्टमीचा कृष्ण जन्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वाड्याच्या समोरील बाजूस घोड्याच्या पागा होत्या. पानसे यांचा वाडा पाहून लक्ष्मीनारायणाच्या मंदिराला वळसा घालून प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला चालत गेल्यावर ढासळलेली तटबंदी दिसते. येथे गडीचा दुसरा दरवाजा होता. गावकऱ्यांनी यातून रस्ता काढलेला आहे. या तटबंदीत रस्त्याच्या डाव्या बाजूस गणपतीचे मंदिर आहे. ते पाहून मागे फिरून गडीच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गडीची फेरी पूर्ण होते. सोनेरी गावात मुरलीधराचं मंदिर आहे. मंदिरात काळ्या पाषाणाची श्रीकृष्णधराची मूर्ती अत्यंत सुबक मूर्ती आहे. मित्रांनो, पोहोचण्याच्या वाटा मल्हारगडावर आपल्याला प्रामुख्याने 2 वाटांनी पोहोचता येते. एक तर सासवडहून आणि दुसरं झेंडेवाडीतून. मित्रांनो, सासवडहून 6 किलोमीटरवर सोनोरी हे गाव आहे. या गावाला ST सासवडहून निघून दिवसातून 3 वेळा म्हणजे सकाळी 10, दुपारी 2 आणि संध्याकाळी 5 वाजता भेटेल. या वेळेला भेटेल. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. सोनोरी गावातील कच्च्या रस्त्याने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचण्याच्या 20 ते 25 मिनिटे लागतात. वाहनाने पायथ्यापर्यंत जाता येते. दुसरा मार्ग झेंडेवाडीतून आहे. झेंडेवाडी पुण्याहून सासवडला निघाल्यावर दिवे घाट संपल्यावर काही वेळाने झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. येथून 2 किलोमीटरवर झेंडेवाडी गाव आहे. या गावात आपल्याला झेंडूच्या फुलांची शेती दिसते, म्हणून कदाचित या गावाला झेंडेवाडी म्हटलेलं आहे. गाव पार करून आपल्याला समोरच डोंगर रांगांमध्ये दिसणाऱ्या खिंडीत जावे लागते. गावात विचारल्यावर गावकरीही आपल्याला ती खिंड दाखवतात. या खिंडीत गेल्यावर समोरच याच डोंगर रांगेमध्ये असणारा मल्हारगड आपल्याला दिसतो. तटबंदीने सजलेल्या मल्हारगडावर जायला आपल्याला पुन्हा डोंगर रांग उतरावे लागत नाही. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास, तर आपण उतरलेल्या झेंडेवाडी फाट्यापासून खिंड पार करून किल्ल्यावर जाण्यास साधारणपणे 1.5 तास लागतो. गडावर अन्यत्र राहण्याची सोय नाही, मात्र पायथ्याला असलेल्या सोनोरी गावात किंवा झेंडेवाडीच्या शाळेत आवारात आपण राहू शकतो. किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी. सासवडहून जेवणाचे हॉटेल्स आहेत. पाण्याची सोय नाही. जाण्यासाठी लागणारा वेळ 1.5 तास सोनोरी गावापासून किल्ल्यावर जाण्यासाठी लागतो. झेंडेवाडी फाट्यापासून खिंड पार करून किल्ल्यावर जाण्यास 1.5 तास लागतो. तर मित्रांनो, हा होता सोनोरी गावाकडील मल्हारगड. ह्या मल्हारगडाची माहिती आज आपण घेतली. मित्रांनो, गडदुर्गाच्या मालिकेतील पुढचा जो किल्ला आहे तो आहे वसंतगड, जो आपण पुढच्या भागात म्हणजेच उद्या सकाळी 8 वाजता बघणार आहोत. तर कुठेही जाऊ नका. नाशिककर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खबरी ॲपवर रेडिओ स्वप्नील चॅनलवर ऑडिओ ऐका. आणि आता मी स्वप्नील जाधव आपला निरोप घेतो. भेटूया लवकरच. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.